तेजश्री प्रधान बायोग्राफी इन मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेजश्री प्रधान यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। त्यांचे करिअर, त्यांचे शिक्षण, त्यांची लव लाईफ याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। तेजश्री प्रधान प्रामुख्याने मराठी मालिका आणि चित्रपटामध्ये काम करताना आपल्याला दिसते। तेजश्री प्रधान यांचा जन्म 2 जून 1988 मध्ये झालेला आहे। तेजश्री प्रधान यांनी 2014 मध्ये शशांक केतकर यांच्याशी विवाह केला होता, पण काही कारणास्तव त्यांनी 2016 मध्ये घटस्फोट घेतला आहे। तेजश्री प्रधान यांनी आपले प्राथमिक शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालयामधून पूर्ण केलेले आहे। तेजश्री प्रधान यांनी आपल्या करिअरची सुरुवात या गोजीरवाण्या घरामधून केली होती। त्यांची ही पहिली मराठी सिरियल होती। त्यानंतर त्यांनी ETV मराठीवरील लेक लाडकी या मालिकेमधून मुख्य भूमिका साकारली आणि या मालिकेने 800 एपिसोड पूर्ण केले। तेजश्री प्रधानला खरी लोकप्रियता झी मराठीवरील मुख्य भूमिका असलेली TV सिरियल होणार असून मी या घरची या मालिकेमधून मिळाली। या मालिकेमध्ये तेजश्री प्रधानला 7 सासू होत्या। ही सिरियल महिलांवर आधारित असल्याने महाराष्ट्रामध्ये खूप गाजली। याच मालिकेमधील पुरुषाच्या मुख्य भूमिकेत असलेला शशांक केतकर याच्याशी तेजश्री प्रधाननी विवाह केला। नरसून मी या घरची या मालिकेतील श्री आणि जान्हवी ही जोडी मराठी रसिकांनी खूप उचलून धरली। ही मालिका महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मालिकांमधील एक होती। मालिकाबरोबरच त्यांनी मराठी चित्रपटामध्येही काम केले आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने ती सध्या काय करते, झेंडा, लग्न पहावे करून, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, द रियल हिरो, जजमेंटल, बाबलो बॅचलर यासारख्या अनेक चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत। मराठी चित्रपटासोबत त्यांनी नाटकामध्येही काम केले आहे, जसे की प्रिया बावरी, काळटी काळजात घुसली, तिला काही सांगायचे आहे यासारख्या नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या आहेत। सध्या त्यांची झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई ही मालिका खूप लोकप्रिय झालेली आहे। खास करून तेजश्री प्रधान यांची शुभ्रा ही भूमिका लोकांना खूप आवडत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या फ्रेंड अँड फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा।